आपला झालेला एक कटोरी ब्लाउज। नमस्कार, मी शुभांगी नलवडे, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला 40 छातीचा बोटनेक ब्लाउज कसा कापायचा आहे ते अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। तर व्हिडिओला स्किप करू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पूर्ण उंची मोजणार आहे। ब्लाउजची पूर्ण उंची नेहमी पाठीमागे मोजायची। हा जो टक्स आहे ह्या टक्सपासून शोल्डरपर्यंत पूर्ण उंची आहे जी 14.5 आहे। 14.5 मध्ये 1 इंच घेऊन 15.5 टाकायची आहे। 15.5 टाकल्यानंतर डॅश मारून घ्यायचे। परत छातीचं माप घ्यायचे। आता छातीचे माप मोजताना हुकापासून पहिल्या हुकापासून इथपर्यंत घ्यायचे। हा 10 छातीचा आहे म्हणजे 40 छातीचा ब्लाउज आहे हा। 10 मध्ये 2 इंच घ्यायचे। असं बॉक्स तयार करून घ्यायचे। हा बोटनेक गळा असल्यामुळे आपल्याला पाठीमागे 4.5 घ्यायचं आहे बोटनेक साठी। त्यानंतर आता आपण इथे शोल्डर मोजायचे। याचं शोल्डर 3 इंच आहे। 1/2 इंच घेऊन 3.5 घ्यायचं आहे। त्यानंतर इथून आता 6 इंच घ्यायचे। 6 मुंडा घ्यायचा आपल्याला। हा 6 मुंडा आहे। त्याची डॅश मारून घ्यायची। आता आपला हा एवढा भाग झालेला आहे। आता आपण बोटनेकचा खालचा गळा करून घेऊया। बोटनेकचा गळा करताना हा आपल्याला 3 इंच घ्यायचे। हा सर मस्त गोल शेप द्यायचा आहे। त्यानंतर ही पाठ आपली 3 असल्यामुळे 1/2 इंच घेऊन 3.5 येते। आता आपण इथे डिझाईन करूया। आता आपला पाठीमागे हा 1.5 इंचा शेप द्यायचा आहे। हा आपला झालेला आहे पाठीमागचा बोटनेक गळा। आता आपल्याला पुढे मागे बोटनेक व पुढे कटोरी ब्लाउज पाहिजे, त्यामुळे आता आपण पुढचा भाग करूया। पुढचा भाग करताना जेवढं मी 10 मध्ये 2 इंच मिळवले होते तेवढेच इथे मिळवायचे आहेत। पण इथे बसत नसल्यामुळे मला ते ॲडजस्ट करावं लागणार आहे। ॲडजस्ट करताना खूप प्रॉब्लेम होतात, कपडा कमी होतो, म्हणून आपण ते ॲडजस्ट करून घेऊया। इथून आपल्याला 12 कटोरी काढायची आहे, तर आपण 12 कटोरी काढून घेऊया। आता आपल्याला इथे 2 इंचाचा एक एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे। पेपर कटिंग नाही, डायरेक्ट तुम्ही कपड्यावर कापू शकता। पेपर कटिंगची अजिबात आवश्यकता नाहीये। आता इथून आपण कटोरी काढून घेऊया। इथून 2 इंच घ्यायचे। त्यानंतर इथून 3.5 इंच घ्यायचंय। हा 1 इंच असा खाली घ्यायचंय व हा शेप असा 1/2 इंच इथे जोडून घ्यायचंय। त्यानंतर हा असं जोडून घ्यायचंय व ह्या कोपऱ्यात जोडून घ्यायचंय। आता आपल्याला इथून गळा टाकायचंय। इथून गळा टाकताना हे 3.5 इंच घ्यायचंय। परत आपले हे 3.5 इंच येणार आहे। हा भाग इथे जोडून घ्यायचा आहे व इथे 1 इंच घ्यायचा आहे। हा पुढील मुंडा 1 इंचाचा असतो, फक्त मागे 1.5 इंच येतो, पुढे 1 इंचाचा घ्यायचा आहे। आता आपल्याला इथून 1 इंच घ्यायचा आहे। आता कटोरीचा शेप देण्यासाठी आपण इथून
आधी चिंच घ्यायचे, त्यानंतर कटोरी बरोबर याच्या समोर आली पाहिजे। हा झालेला आहे आपला कटोरी ब्लाउज व हा पाठीमागे बोटने गळा। आता आपण कट करून घेऊया। आता आपण कट करूया। कट करताना पहिला पाठीमागचा भाग एकदम व्यवस्थितपणे कापून घ्यायचा आहे। हा इथे असं गोल कापून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे। गळा डिझाईनचा असल्यामुळे हा अस्तरचा ब्लाउज आहे, त्यामुळे मी पहिला अस्तर कापून घेते। अस्तर कापून घेताना अस्तरचा गळा कट करायचा आहे। आपण याचा गळा कट करायचा नसतो, पिसाचा गळा कट करायचा नसतो। तर तुम्हाला कसं कट करायचं ते पण मी दाखवणार आहे। व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला माझं नक्की कटिंग समजेल। माझं कटिंग अगदी सोप्या पद्धतीत आहे। आता आपण कटोरी कट करून घेऊया। आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे। योगपट्टी काढताना ह्या काटाच्या बाजूला नेहमी काढायची योगपट्टी, त्यामुळे आपला कपडा पण बचत होतो। इथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचे आहे। इथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचे आहे व याची लांबी 12 इंच घ्यायची आहे। आपण कट करून घेऊया। ही आपली योगा पट्टी झालेली आहे। आता आपण हात कट करून घेऊया। हात लांबी लांब असल्यामुळे मी हा 1 मीटरचा अस्तर घेतलेला आहे। आता आपण हात लांबी मोजूया। हात लांबी मोजताना शोल्डर पासून हे हात मोजायचे। 9.5 चे हात आहे। 9.5 मध्ये आपल्याला फक्त 1/2 इंच घ्यायचे। हा मी 10 इंच घेतलेला आहे। आता हा शेप द्यायचे। शेप देताना हा आपला इथून 3 इंच आला पाहिजे। हाताचे शेप जरा नीट द्यायचे। जर हात व्यवस्थित कट केले नाहीत तर आपल्याला चुना येतात। आता आपण कट करून घेऊया। आपला कटिंग करून झालेला आहे। आता आपण अस्तरवर कसं कापायचं ते शिकवणार आहे। अस्तरवर कापताना ही जी काठाची बाजू आहे ते अशी आपण लांब घडी घालून घ्यायची। नेहमी अस्तर कापताना उलट्या बाजूला अशी घडी घालून घ्यायची। सर्वात आधी आपण सर्व भाग ठेवून बघायचे। हे काठाची पट्टी, इकडे हे हात ठेवलेले आहेत व हा पाठीमागे भाग ठेवलेला आहे। इथे योगा पट्टी बसवते। ही योगा पट्टी झालेली आहे। आता आपण कटोरी बसवूया। हा पीस एकदम छोटा असल्यामुळे आपल्याला ऍडजस्ट करून लावायला लागणार आहे। हा आपला झालेला आहे कटोरी ब्लाउज ठेवून।
आता आपण हा पीसावर ठेवलेला आहे, आता आपण कट करून घेऊया. कट करताना हा गळा कधी कट करायचा नाही, आपण फक्त इथून अर्धा इंच थोडा बाहेरून कापूया. आपली योगा पट्टी झालेली आहे कट करून. आता आपण कपडा 80 सेंटीमीटर असल्यामुळे खूप चिकटून कापावं लागतंय मला. हा आपला कापून झालेला आहे ब्लाउज. एकदम सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर देईन. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.